स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात सगळे देशमुख एकत्र मिळून अभिच्या लग्नाबाबत चर्चा करत असतात. आजी अरुंधतीला लग्नासाठी हॉल कधी बघूया असं विचारते, तेव्हा ती हॉल पेक्षा आपण अंगणातच लग्न करू असं म्हणते. खरेदीसाठी आणि पाहुण्यांबाबत अनघाच्या आई वडिलांना विचारूया असं त्यांच्यात बोलणं होतं. तेव्हा संजना अंगणात लग्न करण्यापेक्षा हॉलमध्ये लग्न करू आणि बाकी गोष्टींसाठी कॉन्ट्रॅक्ट देऊ असं सुचवते. अरुंधतीला तिचं म्हणणं पटलेलं बघून ती चकित होते. दागिने सुद्धा अरुंधती ती तिचे मोडून बनवेल असं सांगते. अनिरुद्ध लग्नाच्या खर्चासाठी त्याने काही पैसे बाजूला ठेवलेत असं म्हणतो. तेव्हा संजना अरुंधती सुद्धा खर्च करेल असं म्हणते. तेव्हा आजी तिला ओरडते, सगळेजण अभिचं लग्न होणार या आनंदात असतानाच अविनाश देशमुखांना भेटायला येतो. त्याला बघून सगळेजण चकित होतात, तर अरुंधती आजी आणि आप्पा यांना आनंद होतो. इकडे नितीन आणि आशुतोष देशमुखांची प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटसाठी मिळेल की नाही यावर चर्चा करत असतात. तेव्हा अनिरुद्धने बिझनेस प्रपोजल पाठवलं का असं आशुतोष विचारतो. तेव्हा नितीन नाही म्हणतो आणि आशुतोषला अनिरुद्ध अरुंधतीचा एक्स हस्बंड असूनही त्याच्यासोबत तू बिझनेस करणार आहेस का असं विचारतो. तेव्हा आशुतोष हो म्हणतो आणि विषय थांबवून त्यांचं रियुनियन फिक्स झाल्याची बातमी त्याला देतो. इकडे अविनाश घरी आल्यावर आजी त्याला तो इतके दिवस कुठे होता असं विचारते. तो काही उत्तर देणार त्या अगोदरच अनिरुद्ध त्याच्यावर ओरडतो, इतक्या दिवसात काय झालं असं विचारतो आणि आता तू थँक यू म्हणायला आलाय की अजून मुदत वाढवून मागायला आलायस असं विचारतो. संजना सुद्धा आता कर्ज फिटलं सगळं नीट झालं म्हणून हा परत आला असं म्हणते. आजी अविनाशची बाजू घेऊन त्या दोघांना ओरडते, तुमच्या दोघांमुळेच हा परत येत नाही असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध माझी आर्थिक बाजू चांगली असतानाही अविनाशने मला त्याची अडचण न सांगता आणि मदत न मागता अरुंधतीकडे का मदत मागितली असं विचारतो. तेव्हा अरुंधती अविनाश भाऊजींनी मदत मागितलीच नव्हती, तिने ती केली असं म्हणते. तेव्हा संजना तुझ्याकडे जी गोष्ट नाहीये त्याची मदत तू का केलीस असं तिला विचारते. तेव्हा अरुंधती आता सगळं फिटलंय तर आता विषय सोडून द्या असं म्हणते. ते या गोष्टींमुळेच घरात येत नाहीत असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध असली फ्रॉड माणसं आपल्या घरात नकोच आहेत असं म्हणतो. तेव्हा आप्पा असं असेल तर तू सुद्धा या घरात थांबू नकोस, तू सुद्धा आमची फसवणूक केलीयस असं म्हणतात. तेव्हा अविनाश मध्ये पडतो आणि आप्पांना थांबवतो. मी ऐकून घेतोय कारण मी अपयशी आहे, पण मी कुणाला फसवलं नाही असं तो म्हणतो. वेळेला कुणाला पण मदत करणं गरजेचं असतं आणि वहिनीने ते केलं असा टोमणा तो अनिरुद्ध आणि संजनाला मारतो. यश सुद्धा आपण घर सोडवून आणलंय, आता तू घर विकू नकोस असं अविनाशला सांगतो. तेव्हा अविनाश त्याने घर आधीच विकल्याचं सांगतो आणि ती रक्कम तो अरुंधतीला देतो. ही रक्कम फार मोठी नाहीये, पण यात सगळी कर्ज फिटतील एवढे पैसे आहेत असं तो म्हणतो. तेव्हा आजी तो आता कुठे राहतो आणि निलिमा कुठे राहते असं विचारते. तेव्हा निलिमा त्याला सोडून कायमची तिच्या आईकडे निघून गेली असं सांगतो. त्याने निलिमाची जी जमीन विकली होती त्याचे पैसे सुद्धा त्याने परत केले असं म्हणतो. तेव्हा संजना आता हा मजा करायला मोकळा झाला असं म्हणते. तेव्हा अविनाश मलाही माझी बंधन आहेत असं म्हणतो आणि मी अजूनही नोकरी करतो, इतरांवर अवलंबून नाही असा टोमणा संजनाला मारतो. अरुंधती त्याला इथे राहायला सांगते, पण अनिरुद्ध विरोध करतो. अविनाश आपल्याला फसवतोय आणि मला याला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते असं म्हणतो. तेव्हा आजी त्याला ओरडते, तर अरुंधती अविनाशची बाजू घेते आणि त्याला इथेच राहायला सांगते. हे घर तिचं सुद्धा आहे याची आठवण ती अनिरुद्धला करून देते. या मालिकेच्या आगामी भागात मेघना आणि अरुंधती आशुतोष विषयी बोलत असतात. तेव्हा अरुंधती आशुतोष खडूस असल्याचं सांगते आणि ते आशुतोष ऐकतो. अविनाशच्या परत येण्यामुळे देशमुखांच्या घरातील वातावरण बदलणार का? अभिचं लग्न निर्विघ्न पार पडणार का? अरुंधती आणि आशुतोषची मैत्री होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.